बाबळगाव रोडवर अपघात करून दोन जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आणि अपघात करून वाहनासह पळून गेलेल्या चालकास कर्नाटक मधून वाहनासह अटक करण्यात यश तालुका जिल्हा लातूर दत्तात्रय आपल्या मुलीस शाळेत सोडण्यास येत असता पाठीमागून येणाऱ्या मालवाहू ट्रकनं मोटरसायकलला जोराची धडक दिल्यानं दत्तात्रय पांचाळ आणि त्यांची मुलगी दोघेही ट्रकच्या खाली येऊन जागेवरच मृत पावले अपघात करणारा ट्रक चालक मात्र घटनास्थळावरून लोकांची नजर चुकून पळून गेलाय याबाबत विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात पोलीस अधिकारी अमलदार यांचं पथक तयार करून अपघात करून पळून गेलेल्या वाहनाचा आणि वाहनचालकाचा शोध घेण्यात येत होता सदर पोलीस पथकांना घटनास्थळाचे साक्षीदार शहराबाहेर जाणाऱ्या विविध रस्त्यांवरील उपलब्ध असलेल्या अनेक सीसीटीव्ही फुटेजची तब्बल चार दिवस पाहणी करून मिळालेल्या अनेक सीसीटीव्ही फुटेजचा डाटा एकत्र करत विश्लेषण केलं याच आधारांवर अपघात करून पळून गेलेला ट्रक क्रमांक के एकोणचाळीस चोपन्न तेहतीस असल्याचं वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर पथक राज्य कर्नाटक इथं जाऊन सदरचा ट्रक आणि अपघात करून पळून गेलेला चालक खुद्बुद्दीन वय वर्ष जेस राहणार बसव कल्याण जिल्हा बिदर राज्य कर्नाटक यास ट्रकसह ताब्यात घेऊन अटक केली पुढील तपास पोलीस ठाणे विवेकानंद चौक इथले पोलीस उपनिरीक्षक जे बी मानुल्ला हे करत आहेत एबी न्यूज मराठीसाठी विनोद वट्टवार लातूर